धन्यवाद अनिकेत। महत्वपूर्ण मैच मैदानाच्या आतमध्ये, आजच्या दिवसातील दुसरी मैच। राकेश दादा गायकवाड आणि अतुलजी कोदरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय। दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण समोर येऊन हा पुरस्कार वितरित करावा। आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या दिशेला, त्या ठिकाणी चेंडू फीड केलाय, दोन धावा घेतल्या जातील। हॅलो, मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी वैभवला आपण वितरित करतोय। एक अफलातून खेळी वैभवची पाहायला मिळाली आणि आकर्षक अशी ट्रॉफी, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचसाठी असणारा आकर्षक असं टी शर्ट। अनिल जी गावटे सरांना देखील मी विनंती करेल या अगदी तीनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जबरदस्त खेळ करणारा वैभव हरभरे आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय। अफलातून खेळी वैभवची पाहायला मिळाली। मुंढवा प्रीमियर लीग, खरं तर मुंढवा नगरीतील खेळाडू आहेत। जबरदस्त खेळ वैभव सोबत आपण चर्चा करणार आहोत। वैभव या नक्कीच मुंढवा प्रीमियर लीग गेले दोन पर्व तुम्ही खेळतायत, याही वर्षी एक अफलातून नियोजन या स्पर्धेचं झालंय। काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि आजच्या झालेल्या खेळीबद्दल? अगदी म्हणजे एकदम भारी नियोजन आहे। आपल्या गावातल्या पोरांना एवढं मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपले खेळायला भेटते। आम्ही बाय चान्स चार मॅच हारलोय, पण ह्याच्या पुढच्या मॅच जिंकायचा प्रयत्न करेन की आमचा संघ असंच खेळत राहील, पुढच्या वेळेस पण असंच एकत्र करून खेळू। आम्ही पण पुढच्या वेळेस जरा ह्याच्यापेक्षा जास्त खेळायचा प्रयत्न करेन, बस एवढं सांग। अजून तुमची जी टीम आहे त्या टीमबद्दल काय सांगशील? आणि आयोजकांनी जे कष्ट घेतलेत ना MPL भरवण्यासाठी, त्या आयोजकांसाठी दोन शब्द। नक्कीच एवढं मोठं आपल्या मुंडव्या गावाला परत ऑप्शन होतं प्लेअर लोकांचं, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला भेटतं पोरांना। एक वर्ष पोरं अख्खी वाट बघतात, आता बाहेर तर सहसा खेळतात पण अशी टुर्नामेंट कुठं खेळत नाहीत बाहेर सहसा पोरं तर, पण चान्स देतात ते परत। प्रत्येक प्लेअरला एक तरी मॅच खेळायला भेटते, हे पण चांगलं आहे ऑर्गनायझरचं। मनापासून धन्यवाद वैभव, तुला देखील मॅन ऑफ द मॅच मिळालाय, खूप साऱ्या शुभेच्छा, तुमच्या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील। आपण पाहतोय मुंढवा प्रीमियर लीग मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे। एका बाजूने देवेंद्र भाट स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूने भंडारी ब्रदर्स। मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा आवाजात बदल। आदरणीय प्रवीणजी गायकवाड सर, या सर मनापासून स्वागत असेल। 11 धावा षटक क्रमांक पहिलं चालू आहे, भंडारी ब्रदर्स टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते। हा चेंडू गुडघात टेक, तमाशा देख, बिग हिट, सुपर सिक्सर, चेंडू सीमापार। स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी, बिनबास 17 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती विक्टर दास गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय सज्ज होतोय, बिनबास 17 धावा धावपलकावरती। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। ज्यांना कोणाला मैदानावरती येण्यास जमणार नाही, अगदी घर बसल्या देखील ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता। युट्यूब वरती तुम्ही टाईप करा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स, आणि क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवरती ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह चालू आहे। अगदी घर बसल्या देखील ही स्पर्धा आपण पाहू शकता। पॉइंटच्या दिशेला झेल टिपला जातो आहे, पहिली विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, फार मोठा जल्लोष। आमच्या डीजेद्वारे नक्कीच वाजवलं जाते आणि क्रिकेट रसिकांचं मनोरंजन या ठिकाणी केलं जाते। मयूर पठारे ऑफसाईडच्या दिशेला ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेला झेल टिपला आणि पहिली विकेट मयूर पठारेच्या रूपाने नक्कीच आपण पाहतोय पॅवेलियनमध्ये।
विक्टर दास चांगली गोलंदाजी आपण पाहतोय शॉर्ट फाइनल दिशेला स्वतः इष्टरक्षक चेंडूवरती जातोय त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल एक धाव घेतली जाईल 18 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय षटक क्रमांक दुसरा चालू आहे गोलंदाजी मार्क वरती विक्टर दास अजिंक्य आणि विकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तीन चेंडू सह 11 धावांवरती विकी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक च्या दिशेला उभा आहे डावकुरे आता तेजपुंज तारा स्ट्राइक च्या दिशेला उभा आहे पाहायचंय धावा कितपत वसूल केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये ओ या दरम्यान आपण पाहतोय वेगवान सिंगल एक धाव त्या ठिकाणी आणि या लेग बाईज म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे धाव फलक या एका धावेच्या सहाय्यानं आपण पाहतोय 19 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओहोर क्रमांक 2 जारी आहे थरार क्रिकेट रसिकांना रंगताना पाहायला मिळतोय एमपीएल पर्व 3 सीझन 3 आपण या ठिकाणी पाहतोय उद्या जर पाहिलं त्या क्रिकेटच्या स्पर्धेचा असेल समारोप अंतिम दिवस अखेरचा दिवस मेगा फायनल या मैदानावरती उद्या संपन्न होईल परंतु आज 6 मॅचेस पाहायचे टॉपर कोण ठरणार आहे क्वालिफायर 1 साठी कोण पात्र होणार आहे एलिमिनेटर राऊंड साठी मात्र कोण पात्र होणार आहे उद्या क्वालिफायर 1 त्यानंतर एलिमिनेटर राऊंड त्यानंतर क्वालिफायर 2 आणि त्यानंतर फायनल आयपीएलच्या धर्तीवरती संपूर्ण आयोजन नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण पाहिलं एमपीएल दरम्यान मात्र हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती चेंडू फीड केला जातोय पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते 21 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय अजिंक्य 2 बॉल 2 वरती तर विकी 5 चेंडू 12 वरती खेळताना पाहायला मिळतोय 21 या धावसंख्येवरती एक गडी बाद षटक क्रमांक 2 चालू आहे बावीस धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो आहे 11 सरासरी बनवल्या गेल्यात भंडारी ब्रदर्स टीमच्या वतीनं 22 धाबा आणि या उर्वरित षटक शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 4 षटक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील टेनिस बॉल क्रिकेटचा एक दैदिप्यमान क्रिकेट सोहळा प्रकाश झोता खेळली जाणारी एक नेत्र दीपक क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय एमपीएल मुंडवा प्रीमियर लीग या ठिकाणी मात्र चालू आहे अटीतटीचे सामने रोमहर्षक सामने त्यानंतर मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांची फार मोठी गर्दी या ठिकाणी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली वातावरण निर्मिती गेले 4 दिवस आपण या ठिकाणी पाहतोय तर आज देखील खूप महत्वाचा दिवस मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे 6 महत्वपूर्ण मॅचेस आजच कळणार आहे क्वालिफायर 1 साठी कोण पात्र आहेत कोणत्या 2 टीम एलिमिनेटर राऊंड साठी कोण पात्र आहे आणि नक्कीच आजची रात्र संपेपर्यंत त्याची उत्तर आपल्याला मिळणार आहेत उद्या असेल फायनलचा घमासान क्वालिफायर 1 एलिमिनेटर क्वालिफायर 2 आणि त्यानंतर मात्र मेगा फायनलचा थरार या क्रीडांगणावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळेल अमोल राऊत षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तयार भंडारी ब्रदर्स टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी 11 सरासरी बनवल्या गेल्या धावा आपण पाहतोय 22 धावा ऑन स्ट्राईक अजिंक्य खेळतोय 3 बॉल 3 वरती तर दुसऱ्या बाजूला विकी 5 चेंडू खेळलाय 12 धावांवरती नाबाद आहे अप्रतिम चेंडू आपण पाहतोय फ्रंट फुटवरती येऊन लेग साईडच्या दिशेला प्रहार करण्याचा अजिंक्यचा प्रयत्न गोलंदाज अमोल राऊतने असफल ठरवला आहे धाव फलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 22 या धावसंख्येवरती ओव्हर क्रमांक 3 जारी आहे हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला हलक्याशा हाताने ढकलून दिलाय त्या ठिकाणी मात्र सिंगल वसूल केली जाईल एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र धाव फलकावरती धावा आहेत त्या 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू आहे 23 रन ऑन स्कोर कार्ड 23 धावा धाव फलकावरती आहेत अमोल राऊत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे
ओव्हर क्रमांक 3 जारी। हा फटका ताकत पाहायला मिळाली, बंदुकीतून गोळी सुटावी तसा फटका आहे, चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल। चार धावांसाठी फटका जाताना आपल्याला पाहायला मिळाला। पंच हा चेंडू नो असेल। मला वाटतं शत्ररक्षणासाठी हा चेंडू नो दिला गेलाय। पंतांच्या अंगातील गुण जर पाहिले, ओ बीमर चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा नो बॉल, नो बॉल, नो बॉल, लागोपाठ दोन चेंडू नो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये ज्या मिळत आहेत, एकूण धावा आता पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 30 आहेत। अमोल राऊत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तिसरं षटक चालू आहे, 30 धावा धावपळकावरती आहेत। याच बरोबर हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती, दोन धावा घेतल्या जातील। आमचे सगळे संयोजक आयोजक ही क्रिकेटची स्पर्धा पार पडत असताना फार मोठे कष्ट आणि मेहनत घेत आहेत। संयोजकांचा विषय जर घेतला तर सन्माननीय आमचे अविनाशजी वनमाले आहेत, शैलेशजी भंडारी आहेत, दीपकजी गायकवाड आहेत, त्यानंतर विक्रांतजी सासवडकर आहेत, प्रशांतजी पठारे, मंगेशजी वाडेकर, राहुलजी पठारे, आमचे सूरजभाऊ जाधव आहेत, रोहन बुर्डे आहेत, संकेत जगताप, सुनील खेत्री आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ सर्वे सर्वा म्हणून आम्ही संदीपदादा कोदरे यांच्याकडे नक्कीच पाहतोय। फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा संदीपदादा कोदरे आपण पाहतोय आणि त्याचमुळं खऱ्या अर्थाने क्रिकेटची स्पर्धा मोठ्या थाटामाटात आणि यशस्वीरित्या मात्र संपन्न होताना जी पाहायला मिळते। तिसऱ्या पर्वात आपण पादार्पण केले। ओव्हर क्रमांक 3 जारी आहे, 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। विकी 7 चेंडू 13 वरती, अजिंक्य 7 चेंडू 7 वरती आणि याच बरोबर हवाई फायर बिग ब्लास्ट बिग सिक्सर। एका गड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू आहे। अमोल राऊत आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आहे। विकी 8 चेंडू 23 वरती खेळतोय, जबरदस्त फटकेबाजी करतोय विकी। 8 चेंडू 23 वरती नाबाद आहे। लोअर फुल टॉस होता, कव्हर पॉइंटच्या दिशेला खेळलाय, आपण पाहतोय चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या आतमध्ये फील्ड केलाय। धावफलकावरती नजर टाकली तर 41 धावा 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आणि या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 41 धावा भंडारी ब्रदर्स एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा।
41 वरती एक गडी बाद, तीन ओव्हर चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। विक्टर दास षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे। याचबरोबर हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती, त्या ठिकाणी चेंडूला केले जाते फील्ड। धावपलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल ते 43 वरती एका गड्याच्या मोबदल्यात। षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती चालू आहे। चौथं षटक 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। हा फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या लगत चेंडूला फीड केले, धावा आता जाऊन पोहोचतील। ओ ओव्हर थ्रो नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय। एकूण धावा 3 ऍड होतील, 46 धावा धावपलकावरती षटक चौथं चालू असताना। विकी 9 चेंडू 25 वरती खेळतो आहे, 9 चेंडू 12 वरती या अजिंक्य खेळताना पाहायला मिळतोय आणि संघाच्या धावपलकावरती धावा आहेत 46 एका गड्याच्या मोबदल्यात। चौथं षटक गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय, धावा आहेत स्कोर कार्ड वरती 46 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती होतोय सज्ज। हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते, एक धाव पूर्ण होते चित्याच्या सपळाईने, ही दुसरी धाव पूर्ण केली जाते, 2 धावा होत आहेत पूर्ण। धावपलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 48 वरती, 3.3 षटकाचा खेळ संपलाय, 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 10 चेंडू 27 वरती विकी खेळतोय, विकेची इनिंग नक्कीच बहरली आहे, चांगला खेळ करतोय, चौफेर फटकेबाजी नक्कीच करताना पाहायला मिळतोय विकी। 48 वरती धावपलक ओव्हर क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पॉइंटच्या दिशेला चेंडूला फीड केले जाईल, त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते। हे षटक जर पाहिलं कोणता षटकार किंवा चौकार पाहायला नाही मिळाला नाही, 3 धावा नक्कीच एका वेळेला घेतल्यात, 2 वेळेला डबल नक्कीच घेतलेले आहेत आणि आतापर्यंत 8 धावा विक्टर दासनं खर्च केला त्या षटकामध्ये। विकी 11 चेंडू 28 वरती, अजिंक्य 9 चेंडू 12 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय। हा चेंडू आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये सुरेख रक्षण केले गेले चेंडूच। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र धावा आहेत 49 धावा, षटक क्रमांक 4 आहे, 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, 6 षटकांची मॅच आहे। फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॅट वरती घेतलाय लॉंग ऑन चा शतरक्षक चेंडू वरती, ओ खराब कलेक्शन आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळायला हवी त्या ठिकाणी, मात्र 2 धावा येतील। धावफलक जर पाहिलं जाऊन पोहोचेल 51 वरती, 4 ओव्हरचा खेळ संपलाय, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 51 धावा धावफलकावरती, 12 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। यानंतरच्या 2 टीम वाडेकर वॉरियर्स आणि आबनावे अवेंजर्स
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, दोन्ही कॅप्टननी आपली प्लेइंग 11 जमा करायची आहे आणि या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, दोन ओव्हर बाकी आहेत, त्याला दोन्ही कॅप्टन संपर्क करा, वाडेकर वॉरियर्स आणि अबनावे अवेंजर्स। एक्कावन्न धावा, चार ओव्हरचा खेळ संपलाय, बारा चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी, दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, गोलंदाज आहे गणेश पवार, षटक क्रमांक पाच टाकण्यासाठी गणेश सज्ज होतोय। 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय, याचबरोबर अतिशय दूरवरचा खेळला गगनभेदी उत्तुंग षटकार, सहा धावा। षटक चालू आहे, 57 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल, स्कोर कार्ड जर पाहिलं तर 57 वरती गणेश पवारचा षटक, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू त्यानं मात्र निर्धाव टाकलाय। समोर आपण पाहतोय विकी, 13 चेंडू 34 वरती खेळतो आहे, एक चांगली फलंदाजी डावखुऱ्या हाताचा विकी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय, 13 चेंडू खेळलाय 34 वरती खेळतो आहे। सिंगल एक धाव, धावफलक जर पाहिलं तर मात्र 58 वरती, षटक पाचवं प्रगती पथावरती चालू आहे। टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम MPL व्यासपीठावरती नक्कीच अनेक मान्यवर नक्कीच या सामन्याचा आनंद घेत आहेत, उद्याचा दिवस खूप महत्वाचा, उद्या समारोप या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचा मात्र जो केला जाणार आहे। हा चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे, स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 59 59 धावा धावफलकावरती, षटक पाचवं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 59 धावा धावफलकावरती आहेत। गणेश पवार मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज, साठ धावा धावफलकावरती, 60 ऑन स्कोर कार्ड, 4.4 षटक संपली आहेत, 60 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय। गणेश पवारचं षटक, पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतर मात्र केलेली अप्रतिम गोलंदाजी। ओ हा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेला, पुन्हा एकदा परफेक्ट गॅप आहे, चेंडू सुसाट वेगा सीमा पार खणखणीत चौकार। विकी नक्कीच आपला दरारा दाखवतोय, 15 चेंडू 39 वरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद खेळतो आहे विकी, जबरदस्त खेळ करतोय विकी। पुन्हा एकदा हा चेंडू, आता मात्र शतरक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळेल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी मिळेल, पाच ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 65 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, पाच षटक 65 धावा। पाच षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा, शेवटचं आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल।
मेरा शहर ये मेरी डगर सर पे ये चाळीस वरती स्ट्राइकच्या दिशेला आहे। दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत, लगेच टॉस घेणार आहोत आपण। फक्त सहा चेंडू। उद्योजक सन्माननीय अनिल सर घावटे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत। अनिल सर, आपल्याला विनंती आहे की आपण समोर यायचे, यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते संपन्न होतोय। उद्योजक अनिल सर घावटे यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस। आणि याच बरोबर हवा ही फायर बिग ब्लॅक बिग सिक्सर। अर्धशतकाच्या उंबरट्यावरती विकी 17 चेंडू 46 वरती नाबाद खेळतो आहे। संघाचा धावफलक 71 तर विकी 46 धावांवरती नाबाद। आणि याच बरोबर संधी आली आहे, झेल निसटलाय, झेल सटकलाय, जीवनदान। दोन धावा होत आहेत पूर्ण। 48 वरती नाबाद विकी 18 बॉल 48। अठरा चेंडू 48 धावा विकी खेळतो आहे। संघाच्या धावपलकावरती 73 धावा आहेत। दोन धावा अर्धशतकापासून दूर आहे विकी। आणि याच बरोबर सुरेख झेल त्या ठिकाणी सीमारेषेच्या लगत टिपला जातो आहे। परतावं लागेल त्या ठिकाणी विकीला।